कर्जफेडीच्या विवंचनेतून चिकोडी तालुक्यातील इंगळी येथील शेतकरी हनुमंत सातू मुरचिट्टे वयचाळीस यांनी शेतातील गोठ्यात गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची नोंद अंकली पोलिसात झाली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की इंगळी येथील शेतकरी हनुमंत सातू मुरचिट्टे यांनी शेतीसाठी विविध संघ संस्थांमधून 5 लाख रुपये कर्ज काढलं होतं. सध्या आलेला महापूर, प्रतिकूल परिस्थिती यामुळे कर्जफेडीच्या विवंचनेतून त्यांनी सकाळी 8 वाजता शेतातील गोठ्यात गळफास लावून आत्महत्या केली. यावेळी हनुमंत हे जनावरांची धार काढण्यासाठी शेताकडे गेले होते. उशीर झाल्यानं त्यांच्याकडे राहत असलेल्या बहिणीच्या मुलानं शेताकडे धाव घेतली. यावेळी त्यांनी गळफास लावून घेतल्याचं निदर्शनास आलं. या घटनेची नोंद अंकली पोलिसात झाली असून अंकली पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. मयत हनुमंत यांच्या मागे आई वडील, पत्नी, 2 मुले असा परिवार आहे. परिसरात वारंवार शेतकऱ्यांच्या आत्महत्या चिंतेचा विषय बनला असून शेतकऱ्यांचं समुपदेशन करणं गरजेचं बनलं आहे. परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मराठी एस न्यूजसाठी मांजरीहून तानाजी रोडे.